नमस्ते मित्रांनो गेटाल स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो बातमी आहे राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांबाबत अत्यंत महत्त्वाची कारण शिक्षण विभागाने शिक्षकांची सगळी माहिती गोळा करून आता कठोर कारवाई करण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत आणि याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी गेटाल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर शाळांच्या नोकरीसह जोड व्यवसाय करणाऱ्या मास्तरांवर आता शिक्षण विभागाकडून कारवाई केली जाणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेअंतर्गत शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक अध्यापन कार्याव्यतिरिक्त इतर जोडव्यवसाय करत असल्याबाबतच्या तक्रारी शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत त्यानंतर शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेच्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर लक्ष ठेवण्यासाठी सहासष्ट पथकांची नेमणूक करण्यात आली आहे या पथकाकडून सोळा ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक शाळेत जाऊन पालक शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांची चौकशी केली जाणार आहे त्यामुळे जोडधंदा करणारे शिक्षकांचे धाबे दणाले आहेत शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय नोकरीत असताना दुसरा व्यवसाय किंवा खाजगी नोकरी करण्यास निर्बंध आहेत त्या अनुषंगाने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शासकीय सेवा देत असताना खाजगी व्यवसाय करणाऱ्या शिक्षकांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे यासाठी पथकांची स्थापना करण्यात आली आहे या पथकांमार्फत केंद्रनिहाय नियोजनाप्रमाणे केंद्रातील प्रत्येक शाळेवर प्रत्यक्ष भेट देऊन शाळा व्यवस्थापन समिती पालक ग्रामस्थांशी संपर्क साधून भेटी घेऊन मुख्याध्यापक आणि शिक्षकांची इतर जोडव्यवसाय करत असल्याबाबतची खात्री करण्यात येणार आहे जोडधंदा करणाऱ्या सर्व शिक्षकांची माहिती या भरारी पथकांमार्फत गोळा करण्यात येणार आहे त्यानंतर हा अहवाल शिक्षण विभागाला सादर केला जाणार आहे